पुण्यातील सांगवी उपनगर लगतच्या संरक्षण खात्याच्या सिक्युएई परिसरातील जंगलात सोमवारी सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सिक्युएई प्रशासनाकडून सर्व कर्मचारी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून दरम्यान वन विभागाकडे या संदर्भात कुठलीही कल्पना दिली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सिक्युएईमध्ये लष्कर आणि संरक्षण विभागासाठी फायर फायटिंग उपकरणे आणि रसायने तयार करण्यात येतात. सोमवारी सकाळी परिसरातील CCTV फुटेज आणि काही नागरिकांच्या माहितीनुसार बिबट्या दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिक्युएई परिसरात 65% जंगल आणि 35% इमारतींचे बांधकाम आहे. मुळा नदीलगत सांगवी उपनगराच्या भरवस्तीलगत बिबट्या दिसल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सिक्युएई प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवासी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान उन्हामुळे दररोज हजारो नागरिक पहाटे आणि रात्री 11 वाजेपर्यंत चालण्यासाठी या परिसरात येत असतात. गेल्या 2 दिवसांपासून खबरदारीचा उपाय म्हणून अन्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.